नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार नमस्कार, वेलकम वेलकम विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागात आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 4.1 मधील द वर्ल्ड इज माइन या कवितेचं ॲप्रिशिएशन म्हणजेच रसग्रहण. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असतो, क्वेश्चन तिसरा बी, आणि त्याला गुण असतात 5. आणि हे 5 गुण आपल्याला जर मिळवायचे असतील तर पाहावा लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न कसा येतो त्याचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय. तो प्रश्न असतो असा, त्या ठिकाणी कविता असते आपल्या पाठ्यपुस्तकातील, इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील संपूर्ण कविता या भागामध्ये दिली जाते व याच्यावर आधारित 5 मुद्दे दिले जातात. आणि या 5 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला उत्तर कसं लिहायचं त्याची माहिती आपण आता घेतोय. चला तर मग सुरुवातीला आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम पाहतोय. टेक्स्टबुक पेज नंबर 125 ही कविता आहे आणि त्या कवितेचं नाव आहे द वर्ल्ड इज माइन आणि कवीचं नाव आहे जॉय लवलेट क्रॉफॉर्ड. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण ॲप्रिशिएशन ऑफ पोएम कसं लिहायचं त्याची माहिती घेऊया. पहिला मुद्दा असतो तो म्हणजे टायटल. कवितेला असलेलं टायटल या भागामध्ये लिहावं लागतं. ते कसं लिहायचं? द टायटल ऑफ द पोयम इज द वर्ल्ड इज माइन, असं टायटलच्या भागामध्ये आपल्याला लिहावं लागतं. याला अर्धा गुण असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो पोएट. पोएट म्हणजे या भागामध्ये आपल्याला जी ॲप्रिशिएशनसाठी कविता दिलेली आहे त्या कवितेच्या कवीचं नाव लिहावं लागतं, जे नाव आपल्या कवितेमध्ये कवितेच्या शेवटी दिलेलं असतं. आणि ते लिहायचं कसं ते आपण आता पाहूयात. द नेम ऑफ द पोएट इज जॉय लवलेट क्रॉफॉर्ड, अशा पद्धतीनं वाक्यरचना करायची. आणि दुसऱ्या मुद्द्याचं उत्तर लिहायचं, याला सुद्धा परीक्षेमध्ये अर्धा गुण असतो. आपण आता याच्यानंतर पुढचा मुद्दा घेतोय तो म्हणजे राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे यमक योजना. यमक योजना कशा पद्धतीने असते? यमक योजना म्हणजेच राईम स्कीमचं उत्तर आपल्याला लिहावं लागतं. याला असतो एक गुण. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग अतिशय सोपा आहे. राईम स्कीमच्या पुढं लिहायचं राईम स्कीम ऑफ धिस पोयम इज ॲज फॉलोज, आणि कवितेमध्ये जितके स्टांजे असतील त्या स्टांजाची प्रत्येक स्टांजावाईज आपल्याला राईम स्कीम म्हणजे यमक योजना लिहावी लागते. ती यमक योजना लिहित असताना फर्स्ट स्टांजा असं लिहायचं आणि त्याच्या पुढं पहिल्या स्टांजाची म्हणजेच पहिल्या कडव्याची यमक योजना कशी आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतं. पहिल्या स्टांजाची यमक योजना आहे ए ए बी सी सी. विद्यार्थी मित्रांनो, यमक योजना ओळखणं हे अतिशय सोपं असतं. याच्यावरचा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सेकंड स्टांजा म्हणजेच दुसऱ्या स्टांजाची यमक योजना कशी दिलेली आहे ते लिहायचं. दुसऱ्या स्टांजाची यमक योजना आहे ए बी बी सी सी डी डी. त्याच्यानंतर आपल्याला लिहायची असते ती तिसऱ्या स्टांजाची म्हणजे थर्ड स्टांजा राईम स्कीम, आणि त्याची राईम स्कीम आहे ए ए बी बी सी सी. आणि शेवटच्या म्हणजेच चौथ्या स्टांजाची यमक योजना आहे ए बी बी सी सी. विद्यार्थी मित्रांनो, या भागासाठी राईम स्कीम या भागासाठी एक गुण असतो, म्हणून आपल्याला व्यवस्थित राईम स्कीम परीक्षेमध्ये लिहायची आहे. आणि आपल्याला जर राईम स्कीम समजत नसेल कशी लिहायची त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि तो पाहिल्यानंतर आपल्या राईम स्कीमविषयीचा एकही डाऊट मनामध्ये शिल्लक राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यानंतर आपण पाहतोय तो पुढचा भाग, आणि तो आहे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. याच्यामध्ये आपण कवितेमध्ये बरेच अलंकार असतात, परंतु फक्त एका अलंकाराचं नाव आणि उदाहरण या भागामध्ये आपल्याला लिहावं लागतं. पहिला अलंकार आपण पाहतोय तो कवितेमध्ये आहे अपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन अलंकार, आणि त्याचं उदाहरण ओ गॉड फॉरगिव मी वेन आय वाईन. त्याच्यानंतर या कवितेमध्ये दुसरा अलंकार आहे ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार, आणि त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल आय एनव्हीड हर सी सिम सो गाय. आता त्याच्यानंतर पुढचा अलंकार आहे कवितेमध्ये आणि तो म्हणजे आहे ओनो मोटो पोइया, आणि त्याचं उदाहरण आहे ओ गॉड फॉरगिव मी वेन आय वाईन. त्याच्यानंतर कवितेमध्ये पुढचा अलंकार आहे इनव्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार, आणि त्याचं उदाहरण आहे टुडे अपॉन अ बस आय सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आणि त्याचं स्पष्टीकरण जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याचं स्पष्टीकरण असं देता येईल द करेक्ट वर्ड ऑर्डर ऑफ द सेंटेन्स वुड बी सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल अपॉन अ बस टुडे
अशा पद्धतीने फिगर ऑफ स्पीच कवितेमध्ये आहेत, परंतु आपल्याला फक्त या ठिकाणी कवितेतल्या फक्त एका अलंकाराचं नाव आणि त्याचं उदाहरण लिहायचं आहे. आता आपण त्याच्यानंतर पुढचा भाग आहे आणि तो पुढचा भाग पाहतोय तो म्हणजे सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोयम. या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 ओळीमध्ये कवितेची थीम लिहावी लागते. आपण पहिली ओळ लिहितोय द पोयम इज अन ऑप्टिमिस्टिक पोयम, कविता ही आशावादी आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण लिहू शकतो ऑल ऑफ शुड लुक ॲट द लाईफ ॲज ब्लेसिंग ॲज वी आर ब्लेस्ड विथ ॲबिलिटी टू वॉक लिसन अँड सी. त्याच्यानंतर तिसरी ओळ तिसरं वाक्य आपण लिहू शकतो वी शुडंट फील सॅड अँड व्हाईन अबाउट द थिंग वी डोंट हॅव. आणि त्याच्यानंतर शेवटची ओळ आपण लिहू शकतो वी शुड बी ग्रेटफुल टू द अलमाइटी. अशा पद्धतीने कवितेची आपण सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना ही लिहू शकतो. याच्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये 2 गुण असतात. आपण जर एवढं लिहिलं तर 2 पैकी 2 गुण मिळू शकतात आणि पूर्ण जर उत्तर लिहिलं तर 5 पैकी 5 गुण आपल्याला या अशासाठी मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही हळूवार टच करा. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ अतिशय आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी शेअर करा. लाईक तर आपण केलेलंच असेल. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.